नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिककर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनल वर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आणि आज आपला आहे मॅरेथॉनचा सेकंड पार्ट ओके गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू लिंकला पटकन शेअर करायचं आहे आणि सेशनला लाईक करा लवकर तुमच्या फ्रेंड्स कडे काय करायचं या लिंकला शेअर करायचं आहे चला गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून ठीक आहे लिंकला शेअर करा आणि सेशन ला लवकर लाईक करायचं आहे म्हणजे आपण काय करणार आहोत आपल्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत ठीक आहे आपला हा ले, सेकंड पार्ट आहे सॅटरडेला आपला फर्स्ट पार्ट झाला आहे मॅरेथॉनचा आपण मॅरेथॉन सुरू केलेला आहे आरोग्य विभागाचा तांत्रिक घटक त्यामध्ये तुम्हाला आरोग्य सेवक महिला आरोग्य सेवक पुरुष आणि आरोग्य पर्यवेक्षक सगळ्याचे क्वेश्चन मिळणार आहेत ओके ठीक आहे चला गुड आफ्टरनून लिंक शेअर केली का तुम्ही लिंक शेअर करा सगळ्यांनी सेशनला लाईक like करायचं आणि ठीक आहे चला पहिला क्वेश्चन बघू आपण बघा मानवी शरीरात आपण ब्रेनचा जो टॉपिक होता क्वेश्चनने आपण तो खूप वेळेस बघितलेला आहे ठीक आहे त्याचाच हा तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे क्वेशन बघूनच समजायला पाहिजे की कोणता टॉपिक आहे कशावरून आलेला आहे आतापर्यंत आपण काय केलेलं आहे टॉपिक वाईजच क्वेश्चन घेतलेले आहे आहे हे पण ठीक आहे बघा मानवी शरीरात तापमानात समतोल राखणारी ग्रंथी कोणती काय वाटतं तुम्हाला सांगायचं आहे आन्सर पटापट पत द्यायचे आहेत ठीक आहे आन्सर तुम्ही पटापट पत द्या म्हणजे आपण लवकर लवकर पुढचे क्वेश्चन घेणार आहोत हम्म बरोबर आहे हायपोथॅलेमस आता हायपोथॅलेमस काय आहे ब्रेनचा पार्ट आहे फोर ब्रेनचा पार्ट आहे मी खूप वेळ सांगितलं तरी रिपीट एकदा करते फोर ब्रेनचा पार्ट आहे हायपोथॅलेमस हायपोथॅलेमस मध्ये काय केलं जातं शरीरातलं तापमान समतोल राखलं जातं म्हणजे काय तापमान नियंत्रण करणारी काय आहे एक ही ग्रंथी आहे त्यानंतर काय असतं अजून थॅलेमस असतं था, हायपोथॅलेमस असतं था, आणि अजून काय असतं सेरेब्रिलम असतं ओके okay? गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू आपलं आन्सर होतं की मानवी शरीरात तापमान समतोल करणारी ग्रंथी कोणती आहे तर ती आहे हायपोथॅलेमस ओके okay? आणि हायपोथॅलेमसचं इतकंच काम नाही आहे हायपोथॅलेमस चे काम अजून सुद्धा आहे जसं भूक लागणं पोट भरलं आहे हे समजणं ठीक आहे हे सगळं सुद्धा हायपोथॅलेमसद्वारेच होतं ओके okay? चला पुढचा क्वेश्चन बघा काय आहे आता बघा बी एम एस काय दिलेलं आहे क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे बी ए एम एस चे विस्तारित रूप काय आहे त्याचे विस्तारित रूप तुम्हाला विचारलं आहे फुल फॉर्म तुम्ही म्हणू शकता ओके बघा काय दिलंय बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेन सर्जरी बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी बॅचलर ऑफ आर्ट मेडिकल सर्जरी बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिकल सर्जरी तर काय वाटतं तुम्हाला आता इथे दिलाय बी ए एम एस किंवा याच्याऐवजी बी एच बी एच एम एस असं सुद्धा असतं एस माहिती आहे तुम्हाला काय येऊ शकतं याचा फुल फॉर्म काय येऊ शकतो सांगा पटापट -पत, सेशनला लाईक ला करायचं आणि लिंकला शेअर करायचंय लवकर लवकर तुम्ही केलेलं नाही आज हम्म ठीक आहे रवींद्र थँक्यू क्वेश्चनचा आन्सर द्या काय येऊ शकत बघा इकडे लक्ष द्या बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी काय आहे याच विस्तारित रूप बी एम एस च विस्तारित रूप काय आहे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी नंतर इथे काय आहे बॅचलर ऑफ काय होमिओपॅथी येईल का इथे काय येईल ओके च काय येईल बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी मिस्टर बादशाह करेक्ट आहे तुमचं ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघा लक्ष द्यायचंय जननी सुरक्षा योजना कधीपासून महाराष्ट्रात राबवली जात आहे याचं उत्तर पटकन सांगा लगेच गुड आफ्टरनून निशा गुड आफ्टरनून काय येईल जननी सुरक्षा खूप वेस झालेला आहे हा क्वेश्चन आपला पटकन उत्तर द्या काय वाटतं तुम्हाला लाईक like करायचं आहे सेशनला लाईक like करा सेशनला आतापर्यंत मला लाईक like दिसत नाहीये जितके व्ह्यूज आहे तितके लाईक मला दिसत नाहीये सेशनला पटापट लाईक करायचं आहे सेशनला लाईक like करा कोणी केलेलं नाही अजून लाईक like दिसत नाहीये मला आज आपले हुँ? इतके लाईक like कमी चालणार नाही तुम्हाला फक्त लाईक करायचं असतं आणि लिंक शेअर करायची असते ठीक आहे ना त्याच्यात तुमचा इतका चांगला सराव होतोय अभ्यास होतो आहे ओके मग कोणी केलेला नाहीये पटापट पहिले लाईक करायचं आहे चेतन ठीक आहे तुमचा क्वेश्चन मी वाचला आहे मी तुम्हाला आन्सर देते सेशनच्या एंडिंगला ठीक आहे ना चेतन तुमचा क्वेश्चन मी आजच वाचला तुम्ही कमेंट मध्ये केलेलं होतं मी तुम्हाला त्याचा आन्सर सांगते ओके इकडे बघा काय आहे जननी सुरक्षा योजना कधीपासून महाराष्ट्रात राबवली जाते आहे दोन हजार पाच ते सहा आपलं बी जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन ड जीवन अभावामुळे काय होतं ड जीवनसत्व तुम्हाला आहे आहार आणि पोषण यामधून तुम्हाला खूप सारे क्वेश्चन निघू शकतात तर तुम्हाला याचा सगळ्याचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे ना हो आरोग्यसेवक पुरुषासाठी सुद्धा याच्यात क्वेश्चन आहे हा क्वेश्चन पण आरोग्यसेवक पुरुषासाठीच आहे ठीक आहे सांगा लवकर काय येईल आरोग्यसेवकची एक्झाम कधी होईल तुमचे हॉल तिकीट आले आहेत ना की नाही आले अजून तुमचे पेपरचं काय आहे सांगा बरं तुम्हाला लवकर कळेल ना तुमचे हॉल तिकीट आल्यानंतर काय येऊ हो शकतं ड जीवन सत्व आता राज आंधळेपणा ज्यांनी सांगितलेला आहे तर तो, तो कशाने होतो अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो पुढच्या महिन्यात होणार आहे का समीक्षा ठीक आहे चालेल बघा काय आहे ड जीवनसत्व जेव्हा कमी असतं ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुळदूस होतो काय होतो मुळदूस हा आजार होत असतो ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहारातील ऊर्जेचे काय विचारलं गेलेलं आहे प्रमुख स्रोत विचारलं गेलेला आहे हा क्वेश्चन पण तुम्हाला असं वाटत आहे मला खूप वेळेस आलेला असेल तुम्ही बघितलेला असेल तुम्हाला याचा आन्सर माहिती पाहिजे पटापट काय करायचं आहे सेशनला लाईक करायचा आणि आन्सर द्यायचे आहेत तुम्हाला ओके ही तुमची रिव्हिजनच आहे असं समजा तुमचे किती आन्सर बरोबर येतात हे स्वतः तुम्ही तुमचं चेक करायचं आहे ठीके ना कार्बोदके प्रोटीन नाही कार्बोदके ऊर्जेचे स्रोत विचारलेलं आहे किती कॅलरीज मिळतात असं विचारलेलं नाहीये जर किती कॅलरीज आपल्याला कशातून मिळतं असं विचारलं गेलं तर हाय कशाचं येणार आहे मेधचं येणार आहे मेधपासून नाईन कॅलरीज आपल्याला मिळत मे असतात ठीक आहे कार्बोदकापासून आपल्याला चारच कॅलरी मिळत असतात पण इथे असं विचारलेलं आहे की तुम्हाला ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहेत तर ऊर्जेचे स्रोत विचारलं म्हणून काय आहे कार्बोदके कारण कार्बोहायड्रेटनेस आपल्याला काय मिळत असते ऊर्जा मिळत असते एनर्जी मिळत असते ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघा बालकाचा जन्म ते दोन आठवड्यांच्या कालावधीला कोणती अवस्था म्हणतात आता जन्म ते दोन आठवडे बालकाचा जेव्हा जन्म होतो त्याच्यानंतरची त्याची दोन आठवडे असतात त्याची जी अवस्था असते त्या अवस्थेला काय म्हंटलं जातं ठीक आहे ते तुम्हाला सांगायचं आहे काय म्हंटलं जातं तर सांगा ओके मिस्टर बादशाह बरोबर आहे कार्बोहायड्रेटने फोर कॅलरीज चे फोर कॅलरीज बरोबर आहे याचं उत्तर सांगा काय येईल हे क्वेश्चन येणार आहे का पेपरला हे क्वेश्चन तुमच्या सिलेबस नुसार आहे काय येऊ शकतं अर्भक अवस्था बघा काय ऑप्शन आहे अर्भक अवस्था शैषावस्था भ्रूणावस्था आता भ्रूणावस्था म्हटलंय तर लगेच तुम्हाला समजायला पाहिजे म्हणजे जे भ्रूण असतं जे काय असतं आईच्या गर्भातच असतं त्यावेळेस त्याची भ्रूणावस्था असते हम्म तर याचं उत्तर काय येणार आहे अवस्था हम्म काय येणार आहे अर्भक अवस्था समजला समजलं आहे का लेक्चर आपले सुरूच आहेत ना हुँ? सागर ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघा लक्ष द्यायचं आहे बघा हे पण बाल्यावस्था कशाला म्हणतात भ्रूणावस्था कशाला म्हणतात शैशावस्था कशाला म्हणतात हे सगळं तुम्ही बघायचं आहे ऑप्शन पण जर दिलेले आहे तर ते कसे आहे त्याच्या रिलेटेडच आहे गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून रीना चला लवकर लवकर यायचं आहे दोन वाजता आपलं सुरू होते सिरीज ओके दोन वाजता आपली सिरीज सुरू झालेली असते तुम्ही पंधरा मिनिटं लेट आले असं करायचं नाहीये दोन म्हणजे दोनलाच लगेच करायचं आहे चालू करायचं सेशनला ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा आणि सेशनला कोणी लाईक केलेलं नाहीये सेशनला लगेच लाईक करा सेशनला लगेच लाईक करा आणि लिंक पण लगेच शेअर करायची पटकन नोटिफिकेशन येत नाही कारण तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल मग चॅनलला चॅनलला तुम्हाला मी दररोज दर सांगते की टिक्कर मराठीचं जे चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यानंतरच तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे आपलं लेक्चर रोजच्या रोज असतं त्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा आपले पब्लिश झालेले आहेत आरोग्य सेवक महिला याचे ते तुम्हाला कधी येतील जेव्हा तुम्ही काय करणार आहात चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हाच तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे ठीक आहे इकडे बघा भारतीय बनावटीचा पहिला महासंग संगणक कोणता आहे कम्प्युटर बद्दल विचारलेला आहे ठीके भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक कोणता होता परम कोणता आहे परम आहे बरोबर आहे आन्सर एकदम करेक्ट देताय तुम्ही अभ्यास खूप झालेला आहे तुमचा व्हेरी गुड असेच आन्सर द्यायचे आहेत अजून बस झाला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे बी बीसीजी ही सी हिलस या आजारासाठी वापरली जाते कोणत्या आजारासाठी वापरली जाते हिलस टीबी गोवर गोवरसाठी कोणती देतात मग गोवर साठी कुठली लस दिली जाते प्लेट लस असते तीन असतात त्याच्यामध्ये गोवरची त्यानंतर कशाची गालफुगी आणि दुसरं काय एम एम आर ओके त्यानंतर घटसर्प कुष्ठरोग त्याच्यासाठी काय असतं ते पण माहिती पाहिजे मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस ठीक आहे मिस्टर बादशाह बरोबर आहे इकडे लक्ष द्या बीसीजी ही जी लस आहे ती कशावर दिली जाते टीव्ही साठी दिली जाते बघा नेक्स्ट क्वेश्चन आईच्या दुधात खालीलपैकी कशाचा अभाव असतो आता हा क्वेश्चन कशाचा आहे आरोग्यसेवक महिलेमधून आहे ठीक आहे तर सांगायचं आहे ज्यांनी आरोग्यसेवक महिलेचा फॉर्म भरला त्यांचा इतका अभ्यास आतापर्यंत झालाच पाहिजे सेशनला लाईक करा पटकन ओके सेशनला लाईक कोणी नहीं केलेलं नाहीये चला आईच्या दुधात कशाची कमतरता असते सांगायचं आहे सोडियमची कन्फर्म आहे का तुमचा आन्सर सोडियम ची असते का कमतरता आईच्या दुधामध्ये नंतर ऑप्शन चेंज करणार नाही ना प्रथिने सोडियम लोह कॅल्शियम लोहची कमतरता असते तुमच्या बुक मध्ये आहे सोडियम नाही लोह ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात आता तुम्ही म्हणाल हे हा क्वेश्चन काय आहे तर जिभेवरती छोटे छोटे उंचवटे असतात प्रत्येकाला असतात तुम्ही कधी लक्ष दिलं नसेल कधी तुम्हाला ते समजलं नसेल ओके okay? कधी लक्ष देत असाल कधी देत नसाल बट त्याला काय म्हणतात हे तुम्हाला नक्की माहिती आहे हम्म काय म्हणतात मग अन्न नलिका चेता नलिका मज्जातंतुनलिका कि रुचिकलिक नलिका कलिका काय म्हणतात त्याला जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात रुची कलिका ज्यांनी ए नंबरचं दिलेलं आहे फर्स्ट नंबरचं ऑप्शन दिला आहे त्यांचं काय आहे राईट आहे टेस्ट बर्ड असतात बरोबर आहे काय असतात त्या टेस्ट बर्ड असतात त्याच्यातने आपल्याला काय होतं टेस्ट समजत असते ठीक आहे नॅचरली आपल्याला किती टेस्ट समजतात किती टेस्ट आपल्याला समजत असतात ओके संगीता चेक करून सांगते मी हो किती टेस्ट असतात नॅचरली चला मी ओळखलं नाही कोणालाच इकडे लक्ष द्यायचं आहे क्वेश्चन आन्सर द्या तुम्ही पटापट पत, ओके नंतर बाकीच सांगा चार टेस्ट असतात ना ठीक आहे आणि पाचवी कोणती असते तिला आपण उमामी म्हणतो बघा उमामी पाचवी पण टेस्ट असते एक त्याला उमामी म्हणतात हम्म अन्नाचे पचनाचे काम करणारे अवयव शरीराच्या कोणत्या भागात असतात अन्नाचं पचन होतं त्याचं जे काम असतं ते करणारे जे अवयव आहे ते कुठे असतात उदर पोकळीमध्ये असतात कटी पोकळीमध्ये असतात वक्ष पोकळीमध्ये असतात की शिरपोकळीमध्ये असतात एकदम सोपा आणि असा क्वेश्चन आहे ज्याचा सगळ्यांना आन्सर माहिती असेल उदर पोकळीमध्ये असतात का बरोबर आहे कशात असतात उदर पोकळीमध्ये असतात काय अन्नाचे पचनाचे काम करणारे जे अवयव आहे ते उदर पोकळीमध्ये असतात बरोबर आहे चला हृदय व फुफुसे शरीराच्या या भागात असतात आता हृदय आणि फुफ्फुसेन क्वेश्चन चेंज झालेला आहे लक्ष द्यायचं आहे सेशनला आतापर्यंत ज्यांनी पण लाईक केलेलं नाहीये त्यांनी सेशनला लाईक करा आणि लिंकला फ्रेंड्स पर्यंत शेअर करायचं आहे कारण आपला मॅरेथॉन सुरू झालाय आणि हे फक्त तुमच्या मागणीमुळे आहे आमच्यासाठी नाही तुमचा अभ्यास व्हावा तुम्हाला चांगला पेपर जावा त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो तुम्ही तुम्हाला फक्त सेशनला लाईकच करायचं असतं तर ते पण तुम्ही करत नाहीये तुम्ही लेक्चर करतात रोज ऑनलाईन लेक्चर आणि फक्त तुमच्यासाठी दोन तासाचं ठेवलं आहे जर तुम्ही लाईक करत नसाल तर ता एक तासाचं पण होणार नाही उद्यापासून मग तुमची सिरीज ही शेवटची असणार आजची ओके कारण तुम्हाला इकडे रोज वर मिळत आहे तर तुम्ही ते बॅच लावून नंतर घ्या मग चला सेशनला पटापट लाईक करायचं आहे तुमच्या मित्रांना लिंक शेअर करा बघा हृदय व फुफुसे कुठे असतात सांगा पटकन काय दिलंय बघा आता उदर पोकळीमध्ये काय होतं अन्नाचं पचन होत आहे कटी पोकळीमध्ये काय होतं श्वसन मार्ग आहे तो आपला त्याच्यानंतर वक्ष पोकळी काय असते मग वक्ष पोकळी काय आहे वक्ष पोकळी काय आहे इथे हृदय व फुफ्फुसे काय असतात वक्ष पोकळीमध्ये असतात कुठे असतात हृदय आणि फुफ्फुसे शरीराच्या वक्ष पोकळीमध्ये असतात ठीक आहे समजलं आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघू गाजराच्या अतिसेवनाने त्वचेमध्ये हे काय आहे पिवळट तयार होते आता गाजर जेव्हा आपण जास्त खाल्लं आतापर्यंत ते तुम्हाला झालं नसेल हे खूप क्वचितच होतं ठीके खूप क्वचित लोकांना झालेलं असतं ठीक आहे मग काय सांगितलंय बघा गाजराच्या अतिसेवनाने त्वचेमध्ये जे पिवळट तयार होते त्याला आपण काय म्हणतो वर्णक म्हणतो जनूक म्हणतो जीवनसत्व म्हणतो किंवा रसायन म्हणतो रसायन म्हणजे केमिकल म्हणतो तर त्याला आपण काय म्हणत असतो जास्त खाल्ल्याने जे पिवळा जमा होत त्याला आपण काय म्हणत असतो सगळ्यांनी आन्सर सांगायचं आहे पटापट तुम्ही जितके सेशन बघत आहात सगळ्यांचे आन्सर पाहिजे पटकन सांगा <laughs> रोज दुपारी दोन वाजता लाईव्ह असतं आपलं ओके रोज दुपारी दोन वाजता आपलं लाईव्ह सेशन आहे आणि आतापर्यंत तुमचं काय सुरू होतं फक्त एक तासांचं सुरू होतं बट आपला सॅटरडे पासून मॅरेथॉन सुरू झालेला आहे हे दोन दोन तासांचं आहे दीड दोन तासांचा तुमचं लेक्चर असणारच आहे ते पण तुमच्या मागणीवरून ओके तुमचा चांगला अभ्यास व्हावा या सिरीजचा तुम्हाला फायदा होतोय की नाही याच्यासाठी हे आहे आणि तुम्हाला किती उपयोग होतोय तुमचा अभ्यास होतोय की नाही हे पण तुम्ही सांगायचं आहे ओके काय म्हणतात वर्णक ठीक आहे वर्णक म्हणतात त्याला कशाला वर्णक म्हणतात जेव्हा गाजराचं काय होतं अतिसेवन झाल्याने त्वचेमध्ये काय होतं पिवळ सेट वर्णन तयार होतं होतं का झालंय का कधी तुम्हाला असं कधी कोणाचं बघितलंय का तुम्ही कधी कोणाचं बघितलेलं आहे का ठीक काय बघा आता हे काय आहे निरुपयोगी तांबड्या पेशींचे विघटन खालीलपैकी कोठे होते आता जे निरुपयोगी आहेत हम्म त्या पेशी ज्या आहेत तांबड्या पेशी यांचे विघटन विघटन हे कुठे होते असं विचारलेलं आहे आपल्याला हृदय यकृत किडनी लिहा कुठे होते मग मा, तुम्हाला माहिती आहे ना ज्या निरुपयोगी तांबड्या ज्या पेशी असतात आता ज्या आपल्या लाल रक्त पेशी असतात त्यांची लाईफ सायक त्यांचा लाईफ स्पॅन किती असतो फक्त एकशे वीस दिवसांचा असतो ठीके एकशे वीस दिवसांनंतर मग त्या काय होतात कुठे जातात त्या प्लिहामध्ये जातात किंवा कुठे जातात तिथे त्या, त्या काय होतात त्यांचं काय हो केलं जातं विघटन केलं जातं ठीके मग ते प्लिहामध्येच विघटन करतात की हृदयात करतात की यकृतात तयार करतात आणि त्याच कनेक्शन कशाशी आहे कावीळ होण्याशी सुद्धा आहे आता कावीळ होणं म्हणजे काय आपल्या रक्तातलं बिलिरुबींचं प्रमाण वाढणं ठीके आपल्या रक्तात जे बिलुरुबीन असतं त्याचा कलर काय असतो येल्लो कलरचा असतो पिवळा असतो जेव्हा आपल्याला कावीळ होते तेव्हा आपला कलर अस्ता, अस्ता, ते कसा दिसतो आपली त्वचा आपले डोळे कसे झालेले असतात तेव्हा यल्लोईश झालेले असतात म्हणजे तेव्हा काय झालेलं असतं ते बिलुरुबीन आहे त्याचं प्रमाण आपल्या शरीरात आपल्या रक्तात वाढलेलं असतं आणि ते बिलुरुबिन वा का वाढलेलं असतं ज्या या तांबड्या पेशी आहे ज्याचे विघटन होतं त्याचं पेशी द्रव्य तयार होतं काय पेशींमध्ये पेशी द्रव्य तयार होतं त्यालाच आपण बिलुरुबीन म्हणत असतो ठीक आहे ना हा याचा आन्सर काय येईल मग त्या पिहामध्ये जातात आणि दुसरं त्यांचं विघटन कुठे होतं यकृतामध्ये होत असतं लक्षात ठेवायचं आहे ज्या निरुपयोगी आहे तशा तांबड्या पेशींचे जे, जे विघटन आहे ते कुठे होत असते यकृतामध्ये होत असते ठीके यकृतात होते ज्यांनी बी ऑप्शन दिलं होतं त्यांचं एकदम करेक्ट आहे ठीके सेशनला लाईक करा लिंकला शेअर करा पटकन पटकन बघा शरीराची कोणतीही एक बाजू लुळी पडते त्यास काय म्हणतात क्वेश्चन समजला आहे चला तुम्ही इकडे लक्ष द्या क्वेश्चन आन्सर वर लक्ष द्या ठीके मध्ये त्या जातात पण त्यांचं जे विघटन आहे ना ते कुठे होतं प्रियंका यकृतामध्येच होत असतं कन्फ्युज होऊ नका कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाही ओके गुड आफ्टरनून ठीक आहे चला सेशनला दोन वाजताच यायचं आहे दोन वाजता आपलं लेक्चर सुरू होत ठीक आहे ना इकडे लक्ष द्या शरीराची कोणतीही एक बाजू लुळी पडते काय होते शरीराची एकच बाजू सांगितली दोन बाजू सांगितलेल्या नाही एकच बाजू लुळी पडते त्यास काय म्हणतात पेराप्लेंजिया मोनोप्लेंजिया आणि काय आहे सांगायचं आहे काय वाटतं तुम्हाला शरीराची कोणती एक साइड सांगितली त्यांनी दोन साइड नाही सांगितल्या एकच साइड सांगितलेली आहे म्हणून त्याला काय म्हटलं जात अभ्यास नीट करा हुमिप्लेंजिया म्हटलं जातं त्याला पॅरा प्लेनजिया प्लेंजिया नाही ओके तुम्ही कमेंट करू नका इकडे फक्त अभ्यासाच्याच कमेंट करायच्या आहे तरच लेक्चर करायचं ठीक आहे ना इकडे लक्ष द्या लवकर याचा आन्सर काय आहे हुमिप्लेंजिया आहे ओके ज्यांना अभ्यास करायचा नाहीये त्यांना त्यांच्या ह्याच्या कमेंट कडे लक्ष द्यायचं नाही तुम्हाला जर सिरियसली अभ्यास करायचा आहे तर तुम्ही फक्त क्वेश्चन आन्सर कडे लक्ष द्यायचं आहे आणि तुमचे आन्सर जर चुकत असेल तर त्याला काय करायचंय परत एकदा चेक करायचंय ही सिरीज हे मॅरेथॉन कशासाठी आहे की तुम्ही पण आतापर्यंत आपले इतके लाईव्ह सेशन झाले त्याच्यामध्ये पण असे रिलेटेड क्वेश्चन आपण घेतले होते तरी जरी तुमचे क्वेश्चन चुकत असले तर तुम्हाला काय नाहीये तुम्ही अजून व्यवस्थित अभ्यास केलेला नाहीये ठीके ना चला लक्ष द्या मेधमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिम असा उल्लेख खालील कुठल्या पेशींच्या भागांना केला जातो क्वेश्चन आधी व्यवस्थित वाचायचा आणि मगच त्याचा आन्सर तुम्ही ऑप्शन बघायचा आहे तर तुम्हाला क्वेश्चन कळला का की का क्वेश्चन काय आहे बघा मेदमय विचारला आहे म्हणजे फॅटच समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे म्हणजे काय प्रोटीन्सचे हिम नग म्हटलेलं आहे असा उल्लेख खालील कुठल्या पेशीच्या भागांचा केला जातो ठीक आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे आणि ऑप्शन बघा पेशी भिकती का म्हणजे सेल वॉल कोणामध्ये असते वनस्पती पेशींमध्ये असते प्राणी पेशीला सेल वॉल नसते प्राणी पेशींमध्ये सेल वॉल असते का नाही वनस्पती ज्या पेशी आहेत त्यांना काय असते सेल वॉल असते सेल वॉल म्हणजे काय आउटर कवरिंग ऑफ सेल म्हणजे पेशीचं काय आउटर मोस्ट भाग ठीके पेशी द्रव्य पेशी द्रव्य म्हणजे काय पेशीमध्ये आता हा काय आहे केंद्र काय तर इथे असणार द्रव्य प्रद्रव्य पटल सेल मेम्रेन आता सेल मेम्रेन कोणामध्ये असते प्राणी पेशी मध्ये बघा इथे दिसते का तुम्हाला जर मी इंटरनल लेअर काढलेला आहे कोणामध्ये असते प्राणी पेशीमध्ये असते ठीक आहे कोणत असतं प्राणी पेशीमध्ये त्याच्यानंतर काय आंतरद्रव्य जालिका म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे पण कुठे असतं हे काय आहे एक पेशीक अंगक आहे तर आपल्याला काय विचारलेलं आहे कुणाला काय म्हटलं जात प्रथिनांचे हिम असा उल्लेख खालील कुठल्या पेशीच्या भागांना केला जातो तर तो, तो कोणाला केला जातो सेल मेमरेनला केला जातो कोणाला केला जातो ही बघा प्राणी पेशीमध्ये काय असते सेल मेम्रेन असते त्याला काय नसतं हो? सेल वॉल नसते म्हणजे हा भाग जो आहे वरचा तो नसतो ठीक आहे त्यालाच आपण काय म्हणतो प्रथिनांचे मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असा उल्लेख केला जातो ठीक आहे समजला कशाला म्हणतात प्रद्रव्य पटल त्यालाच सेल मेम्ब्रेन असं म्हटलं जात समजलं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघू ठीक आहे ना चला पुढचा क्वेश्चन काय आहे ते बघायचं आहे बघा खालील विधाने लक्षात घ्या असत्य नसलेले विधान ओळखा असत्य काय असत्य नसलेले असत्य म्हणजे काय जे सत्य नाही जे काय आहे चूक का आहे आणि काय नाहीये ते बघा इथे लक्ष ठेवायचं तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी दिलेलं असत चूक हम्म नसलेले ठीक आहे चूक नसलेले म्हणजे काय बरोबर असलेले विधान ओळखायचे तुम्हाला जे चूक नाही म्हणजे काय आहे बरोबर आहे तर बघा खालील विधाने लक्षात घ्या आणि बरोबर विधान ओळखा तर पंचसृष्टीचे वर्गीकरण यांनी केले त्यानंतर बघा सृष्टी मोनेरा यामध्ये जीवाणू व अधिजीव यांचा समावेश केला जातो तर काय येईल याचा आन्सर काय येऊ शकतं फायू किंगडमचं जे क्लासिफिकेशन आहे ते कोणी केलेलं आहे सांगा बरं फायू किंगडम क्लासिफिकेशन आर एच विटेकर यांनी केलं बरोबर आहे फायू किंगडमचं क्लासिफिकेशन कोणी केलं आर एच विटेकर यांनी केलं हा बरोबर आहे सगळ्यांचं आर एच विटेकर यांनीच केलेलं आहे फायू किंगडम क्लासिफिकेशन मग दुसरं काय दिलं बघा सृष्टी मोनेरा यामध्ये जीवाणू व अधिजीव यांचा समावेश केला जातो हे बरोबर आहे का हे बरोबर आहे सांगायचं आहे पटापट बघा ही? नाही आपला ना आन्सर येणार आहे डी कसं आता सांगा बरं तुम्ही सांगितलं फक्त ब आपल्याला बरोबर विधान ओळखायचं होतं ना बरोबर विधान ओळखायचं होतं तर आपले दोन्ही विधान बरोबर नाहीये हम्म दोन्हीही विधान आपले काय नाहीये बरोबर नाही आहे ठीक आहे बघा पंचसृष्टीचे वर्गीकरण कार्लिनियस यांनी केले हे पण चुकीचं आहे कारण ते कोणी केलं होतं आर एच विटेकर यांनी केलं विटेकर यांनी केलं त्यानंतर बघा सृष्टी मोनेरा हे काय मोने बर बर आहे सृष्टी मोनेरा मध्ये कोण येतात एक पेशीय येतात सगळे हम्म म्हणून आपल्याला काय विचारलं होतं बरोबर विधान ओळखायला सांगितलं होतं तर दोघं बरोबर नाही म्हणून आपण काय लिहिलं दोन्ही नाही असं आपण त्याचं काय केलं आहे आन्सर दिलेलं आहे ठीक आहे मराठी शब्द कळत नाही ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन आहे तो बघा गुड आफ्टरनून आपलं सेशन कधी सुरू होत दोन वाजता आणि तुम्ही कधी येतात गुड आफ्टरनून म्हणायला अडीच वाजता हम्म तसं करायचं नाहीये ओके बघा उपासमारीच्या काळात खालील कुठले अंग आवश्यक ऊर्जा पुरविण्यास मदत करतात उपासमारीच्या काळात काय आन्सर येईल मग काय आन्सर येऊ शकतो सगळ्यांना तेच वाटतय का बघा लयकारिका तंतुकनिका त्यानंतर आंतरद्रव्य जालिका म्हणजे एन्डोप्लाझमिक रेटिक्युलम येणारच नाही बोलगी काय हे पण काय दिले त्यांनी पेशी अंगक दिले ते पण नाही मग उठलं काय लयकारिका आणि तंतुकनिका आता हे काय आहे पेशी अंग के हे येणार नाही मग उरलं तंतुकनिकाने लयकारिका मग जेव्हा आपण खातच नाहीये हम्म त्यावेळेस जी ऊर्जा येते ती कोण निर्माण करत असत मायटोकॉन्ड्रिया करतं की लयकारिका करत सगळ्यांना मायटोकॉन्ड्रिया वाटत का आन्सर याचा तुम्ही एक काम करायचं आता ह्याचं जे आन्सर आहे हे मला कमेंट मध्ये द्यायचं आहे मायट्रोकॉन्ड्रिया त्याचं आन्सर येत नाही हम्म ठीक आहे मग याचा आन्सर काय येईल हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे लयकारिका जर आलं तर लयकारिका का बरं इथे बघा काय दिलं उपासमारीच्या काळात त्यांनी दिलेलं आहे जेव्हा आपले डे टू डे लाईफ चालू आहे मग त्यामध्ये आपण जेवतो आहे रोज आणि त्यानंतर जे काही होत आहे एनर्जी प्रोड्यूस होण्याचं काम करत आहे त्याच्यामध्ये आपण तंतुकणिका म्हणू शकतो बट काय सांगितलंय उपासमारीच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा आपण काय करत नाहीये आपण काहीही खात नाहीये त्यावेळेस काय येईल याचा आन्सर हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे मग ह्याचा आन्सर मी तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये सांगेल पण तुमची मला काय पाहिजे आन्सर पाहिजे आहे कमेंट पाहिजे ओके कासव हा प्राणी खालील कुठल्या वर्गात मोडतो कासव आहे ठीक आहे मग तो कशात राहतो पाण्यात राहतो जमिनीवर राहतो का कासव कशामध्ये येईल मध्ये येईल शरीर मध्ये येईल मध्ये येईल पायसेस मध्ये येईल कशामध्ये येऊ शकतो रेप्टाइल्स मध्ये कोण येत सरपटणारे येतात कासवाला पाय असतात ना तो सरपटत सरपटत जातो का हम्म कासव असेल ना तुमच्या घरी पण घरी पण ठेवतात ना कासव काही लोक कासवाला जर तुम्ही पाण्यातून बाहेर काढलं आता बघा प्रत्येक असतात म्हणजे भरपूर जणांच्या घरी असतात कासवटपात तुम्ही ठेवलेलं असेल कुठेतरी तुम्ही ठेवलेलं असतात बट जेव्हा तुम्ही त्याला पाण्याच्या बाहेर काढता तर तुमचं घरभर तो, तो फिरतो असतात ना कासव कोणी कोणी ठेवतात घरामध्ये म्हणतात कासव ठेवलं तर चांगलं असं असं म्हणतात ते लोक त्यांच्या घरात कासव असतात ठीक आहे मग तुम्ही सांगा की तो कशामध्ये येऊ शकतो तो पाण्यातच राहतो बट पाण्यातून जर त्याला तुम्ही बाहेर काढलं तर तो बाहेरही राहतो हे तुम्ही करून बघा ज्याच्या घरी कासव असेल किंवा तुमच्याही कोणाच्या घरी कासव असेल तर तुम्ही करून पहा तुम्हाला याचा आन्सर माहिती असेल ओके मंदिरात आहे पैसे येतात का बर बघा कासव हा मध्ये येतो म्हणाल मॅडम कसं काय तर सर्च करा अभ्यास तुम्हाला करायचा आहे पेपर तुमचा आहे की नाही हम्म ठीक आहे कशामध्ये येतो तो पाण्यातही राहतो पाण्याच्या बाहेरही राहतो म्हणून तो कशामध्ये येतो उभयचर मध्ये येतो ठीक आहे सेशनला लाईक करायचा आहे लिंकला शेअर करा, लिंक करा पटापट सेशनला अजून कोणी लाईक केलेलं ला नाहीये ठीक आहे मग मी अमोल एकदा परत चेक करा ओके कशामध्ये दिला आहे आपण परत एकदा चेक करू ओके चालेल ना चला पुढचा क्वेश्चन बघा तात्पुरती स्मृती म्हणजे काय मेमरी किती काळासाठी राहते तात्पुरतीची जी मेमरी आहे आपली एकदम तात्पुरतीच आहे त्यांनी तर ती किती काळासाठी राहते हे ऑप्शन दिलेले आहे काय ऑप्शन आहे बघा पाच मिनिटे तीस सेकंद तीस मिनिटे एक मिनिट तात्पुरती स्मृती आहे ही किती राहते मग किती वेळासाठी राहते सांगा तीस सेकंदांसाठी व्हेरी गुड चला पहि याच्यामध्ये तुमचे सगळ्यांचे आन्सर एकदम बरोबर करेक्ट आले कोणीच कुठे कन्फ्युज झालेला नाहीये सगळ्यांचा आन्सर एकदम बरोबर आहे जी तात्पुरती जी स्मृती असते ती किती मिनिटासाठी असते फक्त तीस सेकंदासाठी असते असे तुमचे आन्सर सगळ्यांचे आले का खूप छान वाटतं कारण तुम्ही काय करतात एकदम पटापट एकदम छान आन्सर सांगतात हम्म चला बघा मानवी मेंदू ऑक्सिजन शिवाय किती काळ जिवंत राहू शकतो मानवी मेंदू त्याला ऑक्सिजनची गरज असते आपल्या मेंदूला सगळ्यात जास्त ग्लुकोज आणि ऑक्सिजन हे लागतं हे तुम्हाला आतापर्यंत माहिती असेल सगळ्यांनाच माहितीये बट तो ऑक्सिजन शिवाय विचारलेला आहे तर तो, तो किती काळ जिवंत राहू शकतो तर इथे दिले चार मिनिटे दोन मिनिटे तीस सेकंद दहा मिनिटे आपल्या मेंदूला सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे ऑक्सिजन आणि नंतर ग्लुकोज हम्म तर सांगायचं आहे किती मिनिटे राहू शकतो बिना ऑक्सिजन आपला मेंदू सगळ्यांचा आन्सर आला पाहिजे एकदम पटकन सांगायचंय एकदम पटकन आन्सर द्यायचं आहे बघा इथे कन्फ्युज होत आहे चार दोन चार दोन हे काय आहे ठीक आहे सगळ्यांनी दिलं का आन्सर सगळ्यांचं देऊन झालं का सेशनला लाईक ला ला करा पटकन फोर मिनिट्स फोर मिनिट्स ठीक आहे सगळ्यांचा फोर आहे का सगळ्यांचा आन्सर आहे का ते चार मिनिटासाठी बरोबर आहे ज्यांनी चार म्हटलेलं आहे त्यांचा आन्सर कसा आहे करेक्ट आहे चार मिनिटासाठीच असतो आणि जेव्हा कधी पण बघा जेव्हा तुम्हाला जेवण वगैरे झाल्यानंतर गोड खाण्याची ज्याला इच्छा होत असेल अशा भरपूर व्यक्ती असतात तुमच्यापैकीही कोणी असेल की ज्यांना जेवण झाल्यानंतर गोड खाण्याची इच्छा होते तर ती इच्छा जी असते ती कोणाची असते मेंदूची असते ठीक आहे कारण मेंदूला तेव्हा काय पाहिजे असतो ग्लुकोज पाहिजे असतो त्याच्यासाठी जेवण जरी झालेलं असेल तरी आपण म्हणतो की मला जेवणानंतरच गोड आवडतं खायला काही व्यक्ती असतात तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला तर तुम्हाला अशा व्यक्ती दिसतील तर ते तेव्हा काय असतं त्यावेळी कोणाला गरज असते ग्लुकोजची मेंदूला असते म्हणून आपण काय करत असतो तेव्हा गोड खात असतो हम्म ठीक आहे हो सगळ्याच इच्छा मेंदूच्या असतात बरोबर आहे तुमचं पण खालील कुठल्या वायूमध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो मिनाली एक मिनिट मध्ये मेंदू सातशे पन्नास ते हजार रक्त वहन करते बर घेऊ आरोग्याच्या चालू घडामोडींवर आहे का ते पण घेऊ ठीक आहे चला इकडे दे लक्ष द्या खालील कुठल्या वायूमध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो आता इथे तुम्हाला वायू दिलेले आहे एक लेक्चर आपण ज्याच्यात घेतलं होतं त्याचं आपण काय दिलं होतं मीडियम दिलेलं होतं ठीके ना तर निर्वातात काय असतो जास्त असतो बट इथे काय दिलेले आहे तुम्हाला वायू दिलेले आहेत ठीके काय दिलेले आहेत वायू दिलेले आहेत काय येईल मग सगळ्यांचा आन्सर आला का सगळ्यांनी आन्सर द्यायचा आहे ठीक आहे की सगळ्यात निर्वातात बघा इकडे खालील कुठल्या वायूमध्ये असतो तर हायड्रोजन मध्ये असतो सर्वात जास्त सर्वाधिक वेग काय दिलेला आहे त्यांनी हायड्रोजन मध्ये का असतो सर्वाधिक वायूचा वेग असतो ध्वनीचा वेग हम्म ध्वनीचा वेग वायूचा वायू मधील ध्वनीचा वेग ठीक आहे ना चला नेक्स्ट क्वेश्चन बघा बारा मार्च दोन हजार सोळा रोजी जवळपास तीनशे चौवेचाळीस एकत्रित औषधांवर म्हणजे काय कॉम्बिनेशन ड्रग्स आरोग्य मंत्रालयाने बंदी घातली यात खालील औषधांचा सा समावेश आहे आता काय केलेलं आहे जे ड्रग्स होते जे औषध होते तर कधी बारा मार्च दोन हजार सोळा रोजी काय केलं आहे त्याच्यावर बंदी घातली गेली आहे एकत्रितपणे बंदी घातली गेली तर असे खाली कोणते आहेत औषध ज्याच्यावरती काय झालेलं आहे बंदी घातली गेलेली आहे ठीक आहे समजला का क्वेश्चन समजला का त्याचा काय आन्सर येईल बघा विक्स ऍक्शन फाय हंड्रेड त्यानंतर कोरक सिरप वन व टू त्यानंतर काय पॅरेसिटेमॉल पॅरेसिटेमॉल चालू आहे ना अजून पण पॅरेसिटेमॉलचं जे काही गोळी आहे जे टॅबलेट आहे ते अजून पण चालू आहे ठीक आहे ना मग काय आन्सर येईल आणि हे लक्षात ठेवायचं तुम्हाला इयर वगैरे सगळे लक्षात ठेवावं लागणार आहे टाइम टेबल अजून आलेलं नाही बरं पॅरेसिटेमॉल तर चालू आहे मग आंसर काय याच फर्स्ट एंड सेकंड कारण तुम्हाला काय विचारलं होतं बघा बारा मार्च दोन हजार सोळा रोजी जवळपास तीनशे एकत्रित औषधांवरती काय केलं आरोग्य मंत्रालयाने बंदी घातली होती मग खालीलपैकी कोणत्या औषधांचा पण त्याच्यात समावेश केला गेलेला आहे तर कोरक्स सिरपचा पण केलेला आहे ठीक आहे म्हणून फर्स्ट आणि सेकंड आपलं ऑप्शन नंबर होत ओके समजलं आहे चला समजला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ गुड आफ्टरनून ठीक आहे दोन वाजता लेक्चर असत दोन वाजताच यायचं आहे जास्त वेळ करायचा नाही कारण तुमचे खूप क्वेश्चन नंतर निघून जातात मिस होतात ओके तुम्हाला नंतर ते बघतातच बघता येतात पण तरी सुद्धा तुम्ही लाईव्ह ला असणार तर अजून चांगलं असेल तुमच्यासाठी समजलाय बघा सन दोन हजार पंधरा पासून राष्ट्रीय लसीकरण उपक्रमात खालील कुठली लस वाढवण्यात आली आहे आता इथे तुम्हाला दोन हजार पंधरा पासून विचारलं गेलेलं आहे की राष्ट्रीय लसीकरण जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये त्यांनी कोणती लस वाढवली हम्म कोणत्या लसी वाढवल्या त्यांनी ठीक आहे सांगा रोटा विषाणू पोलिओ रुबेला अजून काय आहे तीनच आहेत अरे सगळ्यांच केलं आहे तुम्ही अभ्यास करतात ना रोज बघा दोन हजार पंधरा पासून राष्ट्रीय लसीकरण उपक्रमात खालीलपैकी कुठली लस वाढवण्यात आली आहे तर रोटा विषाणू पण पोलिओ विषाणू पण आणि रुबेलाची पण याचा आन्सर काय आहे वरील सर्व हम्म सगळ्याच वाढवल्या गेलेल्या आहेत ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय तुम्हाला जर तसं वाटलं तर क्वेश्चन परत काय करायचा चेक करायचा ऑप्शन चेक करायचे आणि अभ्यास करायचा चुकलं आन्सर तरी पण चालतं आपला अभ्यास होत असतो ठीक आहे आरोग्य सेविकचा सेविकेचा टाइम टेबल कधी येणार आहे ते अजून काही कन्फर्म नाहीये उलट मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला जर हॉल तिकीट आलेलं असेल तर तुम्ही पण आम्हाला सांगा हम्म चला हे बघा आता तुम्हाला सगळे आरोग्य दिन मी याच्या आधी हे सगळे क्वेश्चन घेतलेले आहेत आता तुम्हाला याचा आन्सर मला द्यायचंय सांगा मला जागतिक क्षयरोग दिन कधी असतो सांगा पटकन आपण मग नंतर त्याच्या जोड्या होती ते खाली जागतिक क्षयरोग दिन कधी असतो पटापट सांगा काय येईल जागतिक क्षयरोग दिन चोवीस मार्चला असतो का ठीक आहे सांगा जागतिक मधुमेह दिन कधी असतो जागतिक मधुमेह दिन कधी असतो जागतिक मधुमेह दिन सत्तावीस जून ओके त्यानंतर जागतिक काय आहे जैवविविधता दिन कधी असतो जागतिक जैवविविधता दिन तेवीस एप्रिल ठीक आहे त्यानंतर बघा जागतिक एड्स दिन कधी असतो एक डिसेंबर ठीक है ना हे जे दिन विशेष तुम्हाला काय आहे सिलेबस मध्ये टॉपिक आहे आरोग्य विभागाच्या एक्झामला तुम्हाला हे दिन विशेष विचारले जातील याच्यापैकी तो तुम्हाला येणारच शंभर टक्के येईल ठीक आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे तर काय काय येईल मग आपलं आन्सर ए नंबरचं ऑप्शन तशाच लावलाय ना आपण जोड्या बघा जागतिक क्षयरोग दिन म्हणजे अच काय आहे सेकंड ओके बरोबर ना तुम्हाला याच्यातले दोन तीन माहिती जर असले दोन जरी माहिती असले तरी तुम्ही व्यवस्थित त्याचा आन्सर काढू शकता ठीक आहे पण तरी अंदाजे करायचं नाही इथे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे कारण तुम्हाला हे दिन जे आहेत ते तुम्हाला शंभर टक्के येणारच आहे पेपरला याचा जास्त अभ्यास करा एकदा तुम्ही स्वतः चेक करायचा आहे हिपेटायसिस हा पाच विषाणूंमुळे होतो हिपेटायसिस अ ब क ड आणि ई यापैकी कुठल्या विषाणूंसाठी लस उपलब्ध नाही आता त्यांनी कावीळचे टाईप सांगितलेले आहे त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं क्वेश्चन मध्ये की पाच विषाणूंमुळे होतो मग याच्यापैकी अ ब क ड आणि यापैकी कुठल्या विषाणूंसाठी लस उपलब्ध नाही आपल्याकडे हिपेटायसिसचं विचारलेलं आहे ठीक आहे तर सांगायचंय की कुठल्या अशा याच्यासाठी आपल्याकडे लस उपलब्ध नाहीये ठीक आहे ना समजलं तर बघा ऑप्शन मध्ये अ आणि ब क आणि इ अ ब ड अ ब तर कशासाठी नाहीये उपलब्ध लस कन्फ्यूज व्हायचं नाही लेक्चर वर लक्ष द्यायचे क आणि ई अजून कोणाला अजून काय सांगायचं आहे का बरोबर आहे बघा क आणि साठी आपल्याकडे लस उपलब्ध नाहीये हम्म हे आन्सर बरोबर आहे त्याच्यानंतर बघा ड ला ब ची लस चालते हा जो ड आहे त्याला ब ची पण चालते लस हम्म समजलं चला नेक्स्ट क्वेश्चन मलेरिया या रोगाबद्दल खालील विधान लक्षात घ्या अचूक विधान ओळखा आता एकदम सिंपल क्वेश्चन दिलेला आहे मलेरिया बद्दल तुम्हाला सांगायचं आहे आणि अचूक विधान तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे ओळखायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे व्यवस्थित वाचायचा आहे मलेरिया हा रोग चार आधी जीवांमुळे होतो प्रोटोझोनमुळे होतो चार सांगितले चार टाइपचे प्रोटोजोन मुळे होतो त्यानंतर मलेरिया हा रोग गर्भवती महिला तिच्या गर्भात असणाऱ्या गर्भास पसरविते म्हणजे काय होतं मदर कडून फिटस काय होतं तो ट्रान्समिट होतो असं सांगितलेलं आहे आणि विचारलं काय अचूक विधान ओळखायचं आहे तुम्हाला या दोन विधानांपैकी बरोबर विधान कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे सांगा मग मलेरिया बद्दल तुम्हाला काय वाटतं फक्त अ येईल फक्त ब येईल दोन्ही येईल किंवा दोन्ही नाही काय येऊ शकतं सांगायचं आहे फक्त अ म्हणजे मलेरिया हा रोग चार जीवांमुळे काय होतो पसरत असतो ठीक आहे ते चार जीव कोणते कोणते मग कोणते कोणते आहेत ते चार प्रकारचे प्लाझ्मोडियम बरोबर आहे प्रोटोझोआ प्लाझ्मोडियम विवॅक्स त्यानंतर मल प्लाझ्मोडियम मलेरिया अजून अजून दोन आहेत अजून दोन आहेत अमोल तुमचं बरोबर आहे राईट आहे ठीक आहे बघा हे आपलं बरोबर आहे प्लाझमोडियम मलेरिया अजून प्लाझ्मोडियम फोर्थ नंबरचं काय आहे Calcivium. आता हे तर आपल्या बरोबर आलं की मलेरिया हा रोग जो आहे तो चार आदिजीवांमुळे पसरतो आणि दुसरा मलेरिया हा रोग गर्भवती महिला तिच्या गर्भात असणाऱ्या गर्भास काय करते पसरविते हे पण बरोबर आहे कारण तो काय होतो पसरतोच आहे पसरतो जर गर्भवती महिलेला जर मलेरिया झालेला असेल तर तो तिच्या गर्भात ती काय करते पसरवत असते मग ह्याचा अन्सर काय येऊ शकतं दोन्ही का इल, ही ही। बगा, बगा, हाँ है, है हा याचा आंसर काय येईल थर्ड नंबरचा दोन्हीही ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघा बघा इथी थ्रो प्रायोटीस प्रायोटीन हा प्रथिन आहे काय आहे हा इथी थ्रो प्रोटीन हा प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडतो हा जो प्रोटीन जो तुम्हाला दिलेला आहे हु? हो डेथ बाळाची बेबीची डेथ पण होते त्याच्यामुळे बरोबर आहे जर खूप जास्त सिरियस जो मलेरियाचा त्या फिटसला जर झालेला असेल तरच डेथ होते नाही तर जास्त त्याची एवढी शक्यता नसते तो क्युअर पण होतो असं नाहीये की झाल्यानंतर लगेच त्याची डेथच होते जर त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही तर तसं होऊ शकतं आहे ना इरिथ्रो प्रोटीन हा जो प्रोटीन आहे हा कोणत्या रोगावर उपयोगी पडतो आता कॅन्सर म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला की पेशंटची काय होते अनग्रोथ म्हणजे खूप जास्त ग्रोथ होते त्यानंतर काय मधुमेह माहितीये ठेंगूपणा पण माहिती आहे बट आता हे काय आहे अनेमिया हे कोणामुळे होत हे कश हे कशावर उपयोगी पडतो हा प्रोटीन एरिथ्रो प्रोटीन हा जो प्रथिन आहे तो अनिमिया या रोगावर काय करतो उपयोगात पडत असतो ठीक आहे ओके सगळ्यांचा आन्सर इथे बरोबर आहे हो सगळ्यांचं आन्सर तुमचं काय आलेलं बरो बर, आले आहे बरोबर आलेलं आहे बघा मानवी शरीरात सर्वसामान्य तापमान माहिती आहे तुम्हाला मानवी शरीरात सर्वसामान्य जे तापमान आहे ते किती असतं बघा किती असत सांगा पटापट पत सगळ्यांनी आन्सर द्या मला सगळ्यांचं लक्ष असेल तर सगळ्यांनी पटापट आन्सर दिले तर लगेच नेक्स्ट क्वेश्चन घेईल मी याचा आन्सर सगळ्यांना माहिती आहे जेवढे लोक बघता आहेत जितके स्टुडंट बघताय सगळ्यांचा आन्सर पाहिजे मी लगेच नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहे लक्षात द्या थर्टी सेवन थर्टी सेवन थर्टी सेवन थर्टी एट डिग्री कोण म्हणत थर्टी एट नसतं बरं थर्टी एट नका म्हणू मग ताप येईल तुम्हाला ठीक आहे ना थर्टी सेवन व्हेरी गुड माहिती आहे तुम्हाला हे ओके okay, चला आणि हा मध्ये जर केलं तर किती असतं नाइन्टी एट पॉइंट सिक्स फॅरिनाइट ओके आणि थर्टी सिक्स थर्टी सेवन डिग्री सेल्सिअस असतं सेल्सिअस डिग्री मध्ये केलं थर्टी सेवन असतं मध्ये जर केलं तर ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघू हुशार आहात तुम्ही सगळेजण तुम्ही इतके हुशार आहात तुमचा इतका अभ्यास झालाय की तुम्हाला क्वेश्चन कसे वाटतात इझी वाटतात बरोबर आहे ना क्वेश्चन कसे वाटायला पाहिजे एकदम इझी अरे हा काय पेपर आलाय मला मी तर दोन मिनिटात सोडून टाकेल सगळं हम्म आता कि आता तुम्हाला जर तलाठीला जर किती अ किती मार्क्स तुमचा आला असं जर तुमचं असेल तर ते कट ऑफच्या हिशोबाने आहे ना आता तुम्ही कोणत्या जिल्ह्याचा फॉर्म भरला होता कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला तलाठी साठी फॉर्म भरलेला आहे तर त्यावर किती कट ऑफ लागेल त्यावर ते डिपेंड करत त्यानंतर कोणाचे डॉक्युमेंट पण असतात कोणाच्या कास्ट वाईज असतं त्यानंतर आपण काय काय ईडब्ल्यू एस किंवा असं काही काढतो किंवा महिलांसाठी खास सूट असते त्यावरती असतं सगळं ठीक आहे ना हो स्टुडंट हुशारच आहे हुशारच पाहिजे तुम्हाला मी पहिलेच म्हटली पहिल्या मध्ये की चाळीस पैकी चाळीस जे क्वेश्चन आहे ते बरोबरच आले पाहिजे तुमचे याच मोटोने तुम्ही अभ्यास करताय तसाच करत राहा बघा आता काय अपगार स्कोर आता हे अपगार स्कोर काय सांगते मी तुम्हाला पहिले क्वेश्चन वाचा अपगार स्कोर असल्यास अर्भकाची स्थिती चिंताजनक असते आता त्यांनी म्हटलंय किती अपगार स्कोर जर असला तर पण त्याच्या आधी हे अपगार स्कोर काय असतं माहितीये का कोणाला आता हा जो क्वेश्चन आहे तो आरोग्यसेवक महिलेचा क्वेश्चन आहे ठीक आहे ना मग एमपीएससी पण देऊ शकता युपीएससी पण देऊ शकतात तुमच्या अभ्यासावर डिपेंड आहे की कि तुम्ही किती आणि किती तास अभ्यास करता हे महत्वाचं नाहीये तुम्ही जितक्या वेळी अभ्यास करता तितका तुमचा किती लक्षात राहतो हो, तुमचे किती कन्सेप्ट क्लिअर आहे हे जास्त महत्वाचं असतं ठीक आहे आता बघा हा जो अपगार स्कोर आहे तो काय आहे की बाळाचे जे हार्ट रेट आहे हार्ट रेट मोजणं हे कधी कधी होतं सांगा जेव्हा बाळा जन्माला येतं न्यू बॉर्न बेबी असतं तर एक मिनिटातच ते काय करतात त्याचा अपगार स्कोर काढतात म्हणजे काय त्याचे हार्ट ट्रेड जे आहे ते काय करत असतात मेजर करत असतात त्यानंतर परत काय करता करतात परत पाच मिनिटांनी मेजर करतात हम्म त्याला आपण काय म्हणतो अपगार स्कोर म्हणतो बट तो जर चार आला किती आला तो चार जर आला तर अर्भगाची स्थिती कशी असते चिंताजनक असते आता जेव्हा पण न्यू बॉर्न बेबी असतं तर त्याचं काय केलं जातं हार्ट रेट चेक केले जातात आणि बेबीजला जाता, काय केलं जातं रडवलं जातं सगळ्यात पहिले ठीक आहे म्हणजे जर ते बाळ जर रडत नसेल तर ते कसं असतं ऍब नॉर्मल असतं ठीके आणि जन्माची वेळ तुम्हाला माहिती असेल की बाळाच्या जन्माची वेळ नोंदवली जाते तर बाळाचा जा जन्म कधी झाला आहे त्याच्यापेक्षा तो कधी रडला किती वाजता वाजेपासनं बघा आता तीन आहे तर तीन वाजून एक मिनिट असं ते लिहितात मग आपल्याला वाटतं ना की तीन वाजून एक मिनिट म्हणजे जेव्हा ते बाळ रडत असतं रडायला सुरुवात होते तेव्हाची ती वेळ असते ठीक आहे ना हे पण लक्षात ठेवायचं तसं तुम्हाला हे विचारलं जाणार नाही बट असंच तुम्हाला सांगितलं नॉलेजसाठी हम्म ठीक आहे बघा त्याचा हार्ट रेट मोजलं जात त्यानंतर बाळाचा अवयव चेक केले जातात त्याचा तो रेट आहे अपगार स्कोर कलर बघत नाही ठीक आहे चला पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन हे मानसिक आजाराचे वैशिष्ट्य नाही तुम्हाला इथे विचारलं आहे की मानसिक आजाराचे हे वैशिष्ट्य नाही मानसिक आजार म्हणजे काय आजार बघा अपघातचा स्कोअर जर चार असला तर काय असतं बाळाची स्थिती म्हणून म्हणते क्वेश्चन व्यवस्थित बाळाची स्थिती चिंताजनक असते हम्म असा होता तो क्वेश्चन चिंताजनक स्थिती मधला स्कोर विचारला गेला होता तो चार होता बघा आता काय आहे डॅश डॅश हे मानसिक आजाराचे वैशिष्ट्य नाही काय येईल मग तिथे बघा विचित्र वर्तन भयगंड शांत झोप भ्रम काय येईल आता जसं मागच्या लेक्चरला पण आपण घेतलेलं आहे मागच्या लेक्चरला पण जसं आपण घेतलं की मानसिक आरोग्य किती महत्वाचं असतं आपल्यासाठी ठीक आहे ना नुसतं शारीरिक आरोग्य नाही तर मानसिक आरोग्य पण आपल्यासाठी काय आहे महत्वाचं आहे त्यात मानसिक आरोग्य जर व्यवस्थित असेल तरच आपण काम व्यवस्थित करू शकतो ठीक आहे डे टू डे लाईफ साठी आपल्याला काय आहे मानसिक आरोग्य गरजेचं आहे खूप जास्त ओके पण वैशिष्ट्य नाही असं विचारलेलं आहे तर बघा काय येईल त्याचं काय येईल सगळ्यांनी आनसर द्या पटापट बरोबर आहे बाळ जन्माला आल्याबरोबर पहिल्या पाच मिनिटात जे जे निरीक्षण केलं जातं त्याला आपण ते म्हणतो पहिले एक मिनिटात केलं जातं त्याचे हार्ट रेट बघितले जाते देन देच मिनिटांनंतर परत केलं जातं ट्वाइस केलं जातं म्हणजे रिपीट द रिपीट चेकअप केलं जातं ठीके त्या क्वेश्चनवर ना पुढे या आता ह्या क्वेश्चन वर या आहे काय आहे बघा शांत झोप हे काय नाहीये मानसिक आजाराचे वैशिष्ट्य नाहीये वैशिष्ट्य नाही येते मानसिक आजाराचे ठीक आहे हो शांत झोप अजून काय विचित्र वर्तन आहे का, का मग मानसिक आजाराचे वैशिष्ट्य विचित्र वर्तन करणे त्यानंतर अजून भ्रम होणे तुम्हाला पीडीएफ मिळेल ना आपल्या आपल्या चॅनलचे तुम्ही ऍप डाउनलोड नाही केले का अजून ऍप डाउनलोड करा त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळेल कोणी नाही केलंय ऍप डाउनलोड अजून सगळ्यांनी ऍप डाउनलोड करायचे आहे आताच करा कोणी केलं नसेल लगेच तर लगेच करायचंय हम्म नेक्स्ट क्वेश्चन बघा टी एस एच काय आहे हा थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे या हार्मोनच्या अधिकारामुळे होणारा रोग म्हणजे काय जास्त हा जो हार्मोन आहे हा जर जास्त प्रमाणात सिक्रेट झाला तर काय होतं कुठला आजार होतो हिग्नॅटिझम होतो स्पिनॉइड होतो पोलिओ होतो काय होतो सांगायचं आहे सगळ्यांनी आन्सर द्या बरं पटापट पटापट आन्सर द्या प्रत्येकाचं आन्सर आलं पाहिजे मला इथे पटकन आन्सर द्यायचा आहे चला लवकर लवकर आन्सर द्या हे बघा हिग्नॅटिझम आता ह्याच्यामध्ये काय होत काय आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन याचा जर काय झालं जास्त काय झालं सिक्रेट झाला अधिकारामुळे काय त्रास होतो आपल्याला गिग्नेटिझम होतो आता बघा पोलिओ तुम्हाला माहिती आहे व्हायरस होतो पोलिओचा व्हायरस असतो ठीक आहे ठीक आहे जागतिक मधून मी हा दिन चेक करा हुँ? मग सांगा ओके हा समजलं आहे का कशाने काय होतं ते नेक्स्ट क्वेश्चन बघा मार्फिन ह्या वेदनाशामक औषधाचे काय ऍडिक्शन कशाचे असते हम्म कशाचे असते गुड आफ्टरनून आता तुम्हाला माहिती माहितीये पण हे ॲडिक्ट होतात लोक त्याचे हम्म लोक त्याचे काय होतात ऍडिक्ट होतात तर ते जे ऍडिक्शन आहे तर ते कसे असते बघा शारीरिक मानसिक अवब यापैकी एकही नाही ते शारीरिक असते का की मानसिक असते ते ऍडिक्शन आता ते कुठलं पण असू दे ॲडिक्शन तर ते कसं असतं शारीरिक कस असतं की मानसिक असत काय येईल शारीरिक आणि मानसिक दोघ येईल का जर ऍडिक्शन जर आपल्याला झालेलं असेल तर ते कसं असतं आपलं मानसिक असत कस असत मानसिक हम्म लक्षात ठेवायचं आहे त्याच काय होतं मार्फिन ह्या वेदनाशामक औषधाचे ऍडिक्शन असते आणि ते ॲडिक्शन मानसिक असते ओके नाही मानसिकच येईल मानसिकच येईल बघा नेक्स्ट क्वेश्चन मेंढलचे अनुवांशिकता वरील नियम कोणते आता मेंढलचे काय आहे अनुवांशिकतेचे नियम आहे इथे बघा लॉ ऑफ डॉमिनन्स लॉ ऑफ सेग्रिगेशन लॉ ऑफ इंडिपेंडंट असोनमेंट काय येतील हे दहावीच्या मधला क्वेश्चन आलेला आहे तुम्हाला हा क्वेश्चन कुठला आहे दहावीच्या बुक मधला आहे ठीक आहे तर मेंढलचे लॉ विचारले आहे तर मेंढलचे लॉ कोणते कोणते आहे सांगा लवकर पटापट पटापट आन्सर द्या सगळ्यांनी द्या सगळ्यांनी आन्सर द्यायचा आहे पटापट आन्सर द्या काय येऊ शकत बघा लॉ ऑफ डॉमिनन्स हा पण मेंडलचाच लॉ आहे ओके लॉ ऑफ सेग्रिगेशन काय आहे हा पण काय आहे मेंडलचा लॉ आहे हा काय आन्सर येईल मग पटकन सांगायचं आहे सगळे बरोबर आहे बादशाह तुमचं सगळे काय आहे हे मेंडेलचे लॉ आहे इथे सगळे दिलेत का हो बघा आपल्याला आन्सर मध्ये दिलेले आहे इथे सगळे दिलेले आहेत हे काय आहे मेंडेलचेच लॉ आहेत सगळे हम्म हा क्वेश्चन तुम्हाला कशामधला आहे बघा आरोग्यसेवक पुरुषाचा आवर् तुम्हाला काय दिलेले आहे क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट दिलेला आहे त्यामधला काय आहे तो क्वेश्चन होता हम्म हा फादर ऑफ जेनेटिक काय आहे मेंडेल त्यालाच म्हटलं जातं जेनेटिक्सचं ओके बघा मादक पदार्थांचे अतिसेवन केल्यास काय निर्माण होते आता मादक काय आहे पदार्थ आहे ठीक आहे जसं अल्कोहोलच घ्या जास्त प्रमाणात जर त्याचं सेवन झालं तर त्यावेळेस काय निर्माण होते काय निर्माण होईल बघा तर तर तरी होईल अस्वस्थता वाटेल हास्य प्रक्षोभक्ता आता हे काय आहे वाट काय वाटतं तुम्हाला पटकन सांगायचं आहे आन्सर काय होऊ शकतं बघा तर तरी येते का माणसामध्ये अस्वस्थता येणार नाही कारण जेव्हा त्यांनी खूप जास्त काय केलेलं असतं एखाद्या व्यक्तीने जर खूप जास्त अल्कोहोल किंवा मादक पदार्थ सेवन केलेला असेल तर त्याच्या मेंदूवरचा जो कंट्रोल आहे तोच राहत नाही आपल्या बॉडीला कंट्रोल कोण करत मेंदू करत असतो आणि जर खूप जास्त मादक पदार्थ खाल्ले गेले सेवन केलं गेलं तर ब्रेनवरच कंट्रोलच राहत नाही त्यामुळे त्यांना ही अस्वस्थता वाटणारच नाही ठीक आहे त्यानंतर हास्य येऊ शकत पण तरी नाही तर तरी तर -तर येते का त्यांना त्याच्यानी काय येईल माहिती का प्रशोभकता आता हे काय आहे बरं सांगा प्रशोभकता आपण कशाला म्हणतो की एखादा व्यक्ती मुद्दामून वादग्रस्त वर्तन करत असेल ठीक आहे काय करत असेल मुद्दाम काय करत असेल वादग्रस्त वाद, वाद उकरून काढत असेल ओके तर त्याला आपण काय म्हणतो प्रशोभकता म्हणतो ठीक आहे ओके आहे चला पुढचं सा बघा सारसारो कशावर परिणाम करतो सार्स हा काय आहे एक डिसीज आहे एक रोग आहे हा कशावर परिणाम करतो असं तुम्हाला सांगितलेलं आहे ऑप्शन बघा मेंदू श्वसन क्रिया मज्जातंतू आणि यकृत तर सार्स हा आजार काय आहे तुम्ही खूप वेळेस त्याचं नाव ऐकलेलं असणार आहे सांगा कशावर येतो प्रत्येकाने आन्सर द्यायचे आहे पटापट पटापट आन्सर पटा पटा द्या कशावर करतो सार्स चला आन्सर द्या पटकन कशावर येईल श्वसन क्रिया सार्स हा कशावर करतो आहे परिणाम हा रोग श्वसन क्रियेवर करतो जसं करोनाच माहितीये तुम्हाला करोना व्हायरस तुम्हाला माहिती आहे कोविड तुम्हाला माहितीये जसं ते काय आहे रिस्पिरेटरी ट्रॅकवरतीच इफेक्ट करणारे आजार होते आजार आहेत तसाच हा आपण काय आहे हा श्वसन क्रिया म्हणजे रिस्पिरेटरी जो ट्रॅक्ट आहे आपला त्यावरतीच काय करतो हा परिणाम करतो हा ऍक्ट ऑन रेस्पिरेटरी सिस्टीम आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर श्वसन जी संस्था आहे त्यावरती काय करत असतो तो इन्फेक्ट करत असतो त्याला ओके यकृत या मेंदू याच्यासाठी नाहीये सारसा रोग ठीक आहे बघा कुष्ठरोगाचे दुरीकरणावर परिणाम करणारा सामाजिक घटक आता बघा क्वेश्चन तुम्हाला काय दिलंय की ज्यांना कुष्ठरोग झालेला आहे त्याचं दुरीकरण करायचं आहे पण त्यावरती परिणाम करणारा सामाजिक घटक आता कुष्ठरोगांना कसं बघितलं जात होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारण तो डिसीज कसा होता स्प्रेड होणारा होता असं तसं म्हणून लोक त्यांना कसे करत होते गावाच्या बाहेर काढत होते बरोबरी ना मग सामाजिक घटक ज्याच्यावर परिणाम करणार काय काय येईल बघा स्थलांतरण गरिबी गर्दी घृणा व बहिष्कृत होण्याची भीती काय येऊ शकतं याच्यामध्ये आन्सर द्या सगळ्यांनी वाईट टाकत होते बरोबर आहे त्यांच्या कुटुंबांना काय होत ज्यांना कृष्ठरोग झालेला असला त्याच्या कुटुंबियांना काय करत होते ते वाईट टाकत होते हो ना वाळीत टाकलं जात होत त्यांना बरोबर आहे काय येईल मग याचा आन्सर वरीलपैकी काय येईल सर्व येईल ये ना हम्म बरोबर आहे याचा आन्सर येणार आहे वरीलपैकी सर्व कृष्ठरोगासाठी काय केलं जात आता बघा कृष्ठरोगाचा जो काही कारक होता मायक्रो मायक्रोबॅक्टेरियल लेपरी हम्म तर ते तो जो कारक आहे त्याला कोणी शोधून काढलं कोणी बायोप्सी कोणी शोधून काढली सांगायचं आहे काय म्हणतो आपण त्याला अजून कुष्ठरोगाला अजून दुसरं पण एक नाव आहे सगळ्यांना माहितीये कायच आन्सर बरोबर आहे हॅन्स त्यांनी शोधून काढली बघा काय सांगितलेलं आहे या रोजी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली मायक्रो बॅक्टेरियम लेपरीचा शोध नॉर्वेजियन शास्त्रज्ञाने लावला आता तुम्हाला विचारलं गेलेला आहे जो कारक आहे त्याच विचारलंय आहे की यंत्राखाली सूक्ष्मदर्शक यंत्राखाली म्हणजे मायक्रोस्कोप खाली काय सांगितलंय मायक्रो बॅक्टेरियम लेप्रीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे आता कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे हे तर आपल्याला इथं दिसतंय बट तो कधी लावला ते सांगायचं आहे लेक्चर संपलेलं नाही लेक्चर आहे अजून आपलं थांबायचं आहे कोणीच जायचं नाहीये हम्म सांगा लवकर सेशनला लाईक करा आणि पटकन अठ्ठावीस फेब्रुवारी किती अठ्ठावीस फेब्रुवारी अठराशे त्र्याहत्तर मध्ये काय केलं मायक्रोस्कोप खाली मायक्रो बॅक्टेरियम शोल। शोध नॉर्वेजियन शास्त्रज्ञाने लावला त्या शास्त्रज्ञांचं नाव तुम्ही मला आत्ताच सांगितलं शास्त्रज्ञाचं नाव काय होत त्या शास्त्रज्ञाचं नाव काय होत सांगा पटकन लेक्चर वर लक्ष द्यायचं आहे दुसऱ्या कमेंट वर लक्ष द्यायचं नाही हॅन्सन यांनी लावला आणि कारक तर आपल्याला माहितीये कुष्ठरोगाला दुसरं पण एक नाव येते नाव काय आहे मग तुम्हाला जर याचा शास्त्रज्ञ माहिती आहे सायंटिस्ट माहिती आहे तर मग कुष्ठरोगाला अजून एक नाव दिलेलं आहे त्याच काय आहे मग ट्युबर समजले तुम्ही ठीक आहे डिसीज बरोबर आहे तेच नाव आहे त्याचं हेच पाहायचं होतं मला कोणाकोणाला याचं दुसरं नाव माहितीये कारण क्वेश्चन तुम्हाला असा पण येईल ना तिथे कुष्ठरोगच म्हणतील असं नाहीये तुम्हाला जर हॅन्सन डिसीज विचारलं तरी पण तुम्हाला समजलं पाहिजे कि ते तुम्हाला काय विचारताय कुष्ठरोगाबद्दल विचारतायत हम्म बघा कुष्ठरोगाचे दुरीकरण म्हणजे आता कुष्ठरोगाचे दुरीकरण म्हणजे काय आहे आता ऑप्शन मध्ये काय काय दिलंय बघा प्रति हजार लोकसंख्येत एक किंवा त्यापेक्षा कमी रुग्ण आढळणे त्यानंतर प्रति एक लाख लोकसंख्येत शंभर किंवा त्यापेक्षा कमी रुग्ण आढळणे प्रति दहा हजार लोकसंख्येत एक किंवा त्यापेक्षा कमी रुग्ण आढळणे आणि यापैकी नाही आता बघा कुष्ठरोगाचे हो जे आपल्याला दुरीकरण करायचे आहे तर काय येईल याचा आन्सर हो टेस्ट सोल्युशन लेक्चर ना आहे तुमचा होईल ह्याच्या नंतर काय येईल बघा प्रती प्रति दहा हजार लोकसंख्येत एक किंवा त्यापेक्षा कमी रुग्ण आढळणे म्हणजे काय कुष्ठरोगाचे दुरीकरण करणे लक्षात ठेवायचं आहे ओके काय करायचं याला लक्षात ठेवायचं आहे लेक्चर तुमचं कोणतं होत पेपरचं पेपर विश्लेषण होत का होणार आहे ते पण अजून आपलं लेक्चर संपलेलं नाहीये चला बघा कुष्ठरोगाचा आजार खालीलपैकी कोणत्या घटकास बाधित करतो काय विचारलंय तुम्हाला हा हे क्वेश्चन हा क्वेश्चन राहिला होता तुमचा पीडीएफ तुम्हाला ऍप मध्ये मिळेल बघा दरवर्षी कोणता दिवस जागतिक कुष्ठरोग दिवस म्हणून साजरा केला जातो चला हे सांगा आता मला जागतिक कुष्ठरोग दिवस म्हणून कोणता कुन साजरा केला जातो बघा बरं काय येईल जागतिक कुष्ठरोग दिन म्हणून जुलै महिन्यातील पहिला रविवार जानेवारी महिन्यातील शेवटचा रविवार महात्मा गांधींचा जन्मदिन आत्ताच होऊन गेला काल यापैकी नाही काय येईल जानेवारी महिन्यातला येईल की जुलै महिन्यातला येईल जानेवारी महिन्यातील शेवटचा रविवार ओके समजलं बर चला कोण म्हणताय जुलै कोणी जुलै म्हटलेला आहे बघा कुष्ठरोगाचा आजार खालीलपैकी कोणत्या घटकास बाधित करतो आता जो कुष्ठरोगाचा जो आजार आहे तो कोणत्या घटकास बाधित करतो सांगा हे बघा काय काय दिलेलं आहे कुष्ठरोगाचा आजार खालीलपैकी कोणत्या घटकास बाधित करतो त्वचा चेता अंत त्वचा यापैकी सर्व आता कुष्ठरोग जर झालेला असेल तर तो कुठे होतो हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि तो कोणत्या कोणत्या अवयवांना बाधित करतो ठीक आहे तो त्वचेला करतो हे बरोबर आहे तो त्वचेला बाधित करतो त्यानंतर चेता संस्थेला पण तो बाधित करत असतो नंतर काय आहे अंत त्वचा म्हणजे त्वचेला पण तो काय करतो बाधित करतो म्हणून काय आहे यापैकी सर्व यापैकी काय सर्वांनाच काय करतो तो बाधित करत असतो हम्म बघा सांसर्गिक कुष्ठरोग बरा होण्यासाठी बहुवि औषध उपचार किती महिने नियमित घ्यावा लागतो काय सांगितलेलं आहे की संसर्गिक कुष्ठरोग झालेला आहे तो बरा होण्यासाठी आपल्याला औषध उपचार जो आहे तो किती महिने नियमित घ्यावा लागतो नियमित मध्ये विचारलेला आहे ठीक आहे किती महिने घेतो आपण चार महिने बारा महिने सहा महिने चोवीस किती महिन्यामध्ये घेतो आपण लक्षात ठेवायचं आहे याचे महिने पण लक्षात ठेवा जसं डोट्स आहे डोट्स मध्ये आपण किती घेतो तर डोट्स जी पद्धती आहे औषध पद्धती जी आहे ती कशामध्ये आहे क्षयरोगामध्ये वापरली जाते तर तिच्यात पण काय केले गेलेलं आहे असं महिने तुम्हाला दिलेले आहेत ते पण लक्षात ठेवायचं तर याच्यामध्ये किती महिन्यांसाठी असतं ते औषध उपचार बारा महिन्यांसाठी केला जातो औषध ठीक ठीके नियमित औषध औषध जे आहे ते बारा महिन्यांसाठी असतं सगळ्यांना माहितीये बारासाठी असतं हम्म बारा महिन्यांसाठी असतं ठीक आहे कोणाला काही वेगळं वाटतंय का तर तरी पण सांगा हम्म बघा कुष्ठरोगाचे वेगवेगळे प्रकार कशामुळे आहेत आता कुष्ठरोगाचे काय सांगितलेले आहेत त्यांनी वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहे आणि असं विचारलं गेले तुम्हाला की कशा कशासाठी असतात कुष्ठरोगाचे वेगवेगळे प्रकार काय काय बघा कुष्ठरोगाचे जंतू वेगवेगळे असतात वेगवेगळ्या देशात वेगळे आजार होतात व्यक्तीची प्रतिकार शक्ती वेगवेगळी असते वरीलपैकी एकही नाही काय येईल याचा आन्सर काय येऊ शकतं सांगा पटापट बघा कुष्ठरोगाचे जंतू वेगवेगळे असतात का मग काय येईल कुष्ठरोगाचे वेगवेगळे प्रकार कशामुळे आहेत सगळ्यांचा आन्सर पाहिजे मला सगळे बघताय त्यांचा प्रत्येकाचा आन्सर पाहिजे सगळ्यांनी आन्सर सांगायचा आहे बघा व्यक्तीची जी प्रतिकारशक्ती असते ती कशी असते वेगवेगळी असते प्रत्येकाची प्रतिकारशक्ती सारखी नसते आहे ना प्रत्येक व्यक्तीची प्रतिकारशक्ती कशी नसते ती सारखी नसते ती कशी असते वेगवेगळी असते डिफरंट इम्युन सिस्टीम डिफरंट इम्युनिटी असते त्यामुळे काय सांगितलेलं आहे कुष्ठरोगाचे वेगवेगळे प्रकार कशामुळे असतात तर ते व्यक्तीची प्रतिकारशक्ती वेगवेगळी असते त्यावर ते डिपेंड करतात ठीक आहे जखम होऊ नये म्हणून कुष्ठरुग्ण काय वापरतात त्यांच्या पायाला जखम होऊ नये आता तुम्हाला तो टॉपिक दिलेला आहे एक त्याच्यावरचे हे सगळे क्वेश्चन आलेले आहे आरोग्य सेवक महिला आणि आरोग्य पर्यवेक्षक मधले ठीक आहे ना बघा काय पायाला जखम होऊ नये म्हणून ते काय वापरतात बघा चामड्याचे बूट कृत्रिम लेदरचे स्लीपर त्यानंतर एमसीआर चप्पल वरील पैकी एकही नाही काय वापरतात ते सांगा पटापट सगळ्यांचे आंसर आले पाहिजे पटकन आन्सर द्यायचे सगळ्यांनी काय वापरतात सगळ्यांचे आन्सर आले पाहिजे मला पटापट आंसर द्या हम्म बरोबर आहे बघा एमसीआर चप्पल वापरतात का कशासाठी वापरतात ही चप्पल की त्यांचे पायांना काय नाही झाली पाहिजे जखम जा। नाही झाली पाहिजे त्यांच्या शरीराचे सगळे जे त्यांना तेन, कसं असतं अपंगत्व पण येतं है ना त्यांच्या पायाला ती जखम होऊ नये म्हणून ते काय करत असतात ही एमसीआर ची जी चप्पल आहे ती वापरत असतात ओके बघा जून एकोणावीसशे एक्कावन्न मध्ये बाबा आमटे यांनी खालीलपैकी कोणती समिती स्थापून आनंदवन निर्माण केले आता हे तुम्हाला आनंदवन काय आहे कोणी निर्माण केले हे क्वेश्चन मध्येच आलं आनंदवन कोणासाठी होतं कुष्ठरोग्यांसाठीच होतं ठीक आहे त्यांनी त्याच्यासाठी त्यांच्यासाठीच केलेलं होतं मग जून एकोणावीसशे एक्कावन्न मध्ये त्यांनी काय केलं बाबा आमटे यांनी कोणती समितीस त्यांनी स्थापन केली बघा इथे दिलाय महारोगी सेवा समिती राष्ट्रीय कुष्ठरोग समिती कुष्ठरोग सेवा समिती यापैकी नाही त्या समितीचं नाव विचारलेलं आहे काय असेल मग त्या समितीचं नाव कुष्ठरोग सेवा समिती आहे का राष्ट्रीय कुष्ठरोग समिती आहे बाबा आमटेंनीच आनंदवन निर्माण केलेलं होतं ते पण कुष्ठरोग्यांसाठीच होतं कारण त्यांना काय केलं जात होतं त्यांचा बहिष्कार करत होते गावाच्या बाहेर त्यांना कुटुंबांना पण काय करत होते त्यांच्या गावाच्या बाहेर काढण्यात येत होत त्यावेळेस काय केलं बाबा आमटेंनी आनंदवनची होती हा मग जी समिती त्यांनी स्थापन केली तिचं नाव काय होत बघा महारोगी सेवा समिती होत तिचं नाव काय होतं महारोगी सेवा सेवा समिती ही त्या समितीचं नाव होतं कुष्ठरोग्यांसाठी आहे म्हणून राष्ट्रीय कुष्ठरोग समिती म्हणू नका ती राष्ट्रीय कुष्ठरोग समिती नव्हती काय होती ती महारोगी सेवा समिती होती त्यानंतर कुष्ठरोग सेवा समिती पण नव्हती हम्म हु? कारण आपण नावावर कन्फ्युज होऊन लगेच तिकडे आन्सर देतो तसं करायचं नाही लक्षात ठेवायचं बघा असंबंधित वेगळा घटक ओळखा आता असंबंधित वेगळा घटक ओळखायला सांगितलेला आहे तुम्हाला ऑप्शन बघा क्षयरोग पॉलेडा कुष्ठरोग आणि हिमोफिलिया दिलेला आहे आता आपल्याला ह्याच्यात वेगळा कोणता आहे ओळखायचा आहे चार तुम्हाला दिलेले आहे यामध्ये तुम्हाला कोणता वेगळा वाटत आहे बघा क्षयरोग कॉलेरा कुष्ठरोग हे कशामुळे होतात हिमोफिलिया कशामुळे होतो तुमचं नाव घेऊ तुम्ही आन्सर द्या मी नाव घेते तुमचं नाव घेण्याची काय गरज आहे आन्सर दिल्यानंतर बरोबरच समजतं हम्म काय वाटतं तुम्हाला याच्यात वेगळं काय बघा क्षयरोग कशामुळे होतो सांगा क्षयरोग कशामुळे होता आत्ताच कोणीतरी मला सांगितलं क्षयरोगाचा कारक कोण आहे क्षयरोगाचा कारक कोण आहे एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड अमोल कशाचं सांगता आहात तुम्ही बरोबर आहे वैभव मायक्रो मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस बरोबर आहे याच्यामध्ये काय वेगळं आहे मग हिमोफेलिया हिमोफेलिया म्हणजे काय रे मग हिमोफेलिया काय असतं पण हिमोफेलिया वेगळं आहे बट काय आहे पण हिमोफेलिया म्हणजे कशाची भीती वाटते हिमोफेलियामध्ये कृषी सेवक याविषयी काय बरं ते जाऊ द्या हिमोफेलिया काय असतं पाण्याची भी भीती वाटते का याच्यामध्ये शुभम बरोबर आहे पाण्याची भीती वाटते कुष्ठरोगात काय होतं ते आपण आत्ताच बघितलेलं आहे ओके ठीक आहे हा पाण्याची भीती वाटते बरोबर आहे बघा पुढचा क्वेश्चन काय खालीलपैकी कोणते जीवाणू मानवी शरीरास उपकारक आहे म्हणजे काय क्वेश्चन व्यवस्थित वे, वाचायचा मागच्या सारखं करू नका आपल्याला काय विचारलंय की जे फायद्याचे आहेत असं विचारलेलं आहे बघा जीवाणू जीवाणू सगळे नुकसान देत नाही काही काही जीवाणू असे असतात जे काय असतात मानवी शरीरात काय त्यांचा फायदा पण होत असतो फायद्याचे विचारलेले आहेत तर कोणता येईल मग आपण याच्यावरती एकदा लेक्चर घेतलेला आहे यायला पाहिजे सगळ्यांचे सगळ्यांचे आन्सर यायला पाहिजे आता द्या लवकर पटापट आन्सर द्या हायड्रोफोबिया हा युजफुल बॅक्टेरिया कोणता याच्यामध्ये युजफुल बॅक्टेरिया मिस्टर बादशाह लॅक्टोबॅसिलस लॅक्टोबॅसिलस काय आहे उपयुक्त आपल्याला उपयुक्त असलेला बॅक्टेरिया आहे जीवाणू आहे जो काय आहे आपल्यासाठी उपयुक्त आहे त्याच्याने काय होतं लॅक्टोबॅसिलसनेस लॅक्टोबॅसिलस बरोबर आहे हा उपयुक्त बॅक्टेरिया आहे बट तो करतो काय मध्ये दह्यामध्ये बरोबर आहे दुधाची दही करतो बरोबर आहे समीक्षा चला चला आपले क्वेश्चन संपलेले आहे इथे त्यानंतर बघा हा क्वेश्चन जो होता सगळ्यात पहिला जो क्वेश्चन आहे थांबा मी तुम्हाला दाखवते तो पहिले पहिले घेतलं होतं मी तुम्हाला बोलले होते की हे तुम्ही सगळे लक्षात ठेवायचे आहेत आणि तुम्हाला अजून एक काय दिलं आहे होमवर्क एक क्वेश्चनच आन्सर मी तुम्हाला दिलेलं नाहीये ते आन्सर तुम्ही मला द्यायचं आहे ओके कोणता आन्सर तुम्हाला दिलेला नाहीये नाही मी की जेव्हा काय असतं उपासमारी असते त्यावेळी आपल्या शरीरामध्ये एनर्जी कुठून येते तर तुम्ही सगळ्यांनी आन्सर काय दिलेलं आहे मला त्याच्यासाठी तंतुकनिका ओके काय दिलेलं होतं आन्सर तंतुकणिका आन्सर दिलेलं होतं तर मग त्याचं आन्सर काय येईल हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे ठीक आहे मला क्वेश्चनच हो सापडत नाही येतो आता ठीक आहे जाऊ द्या जेव्हा क्वेश्चन सापडेल तेव्हा मी तुम्हाला त्याचं सांगेल हम्म hmm? तुमच्या क्वेश्चनचा आन्सर बाकी उद्यापन आहे कोणत्या क्वेश्चन उद्या पण आहे उद्या पण आहे रोज आहे हो रोज रोज लेक्चर आहे ना तुम्ही लेक्चर करत नाही का रोजच्या रोज रोज लेक्चर असतं आपले आणि पेपरचं विश्लेषण पण होणार आहे बर का तुमच्या तुम्हाला नाही समजणार कधी लेक्चर असत रोज क्लास करा म्हणजे तुम्हाला समजेल हो बॅक टू बॅक लेक्चर नाही आता लगेच तुमचं कोणतं लेक्चर असणार आहे तुम्हाला काय आणि पेपरचं विश्लेषण पण होणार आहे तुमचं तुम्ही म्हणत होते ना की पेपरचं विश्लेषण आहे ठीक आहे जाऊ दे चला बघा आता जन्मापासून दोन आठवड्यांपर्यंत जे बालक होतं तो क्वेश्चन मी शोधत होते याच्यामध्ये तर त्याचे काय होती काय म्हंटल होतं आपण त्याची कोणती अवस्था होती अर्बक अवस्था म्हटलेलं होतं का आपण हम्म तर त्याच्यानंतरच पण अवस्था कधी असते बाल्यवस्था कधी असते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चार ऑप्शन दिलेले होते तुम्हाला मी ठीक आहे तर त्याचा पण आन्सर मध्ये सांगायचं आहे हम्म ठीक आहे चला मग आपलं रोज लेक्चर असतं दुपारी दोन वाजेपासून लेक्चर सुरू होतात तुम्हाला सेशनला लाईक करायचं असतं आणि लिंकला काय करायचं असतं शेअर करायचं असतं आणि ह्या सिरीजचा तुम्हाला किती उपयोग होतोय तुम्हाला काय फायदा होतोय की नाही हे पण सांगायचं आहे आणि तुमच्या जर क्वेश्चन तुम्हाला जर क्वेश्चन समजत नसेल ठीक आहे किंवा काही अजून अडचण असेल तर तुम्ही इथे लाईव्ह लेक्चर मध्ये विचारू शकतात आणि अजून काय सांगणार होते मी तुम्हाला हा तुमचे जेव्हा हे येणार हॉल तिकीट येतील तर ते पण सांगायचं आहे ओके समजलं चला मग बाय बाय टेक केअर अभ्यास करत राहा रोज दुपारी दोन वाजता आपलं लेक्चर सुरू होतं आपलं लेक्चर आपण जास्त वेळ घेण्याचा प्रयत्न करत आहोत कारण तुमचा अभ्यास कसा व्हायला पाहिजे चांगला व्हायला पाहिजे ठीक आहे तुम तुम्हाला या सिरीजचा किती उपयोग होतोय हे सांगायचं आहे आपले टिक्कर मराठी सरळ सेवाचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि टिक्कर मराठीचं जे ऍप आहे त्याला डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला सगळ्या पीडीएफ मिळून जाणार आहे ओके okay. आणि रोज दुपारी दोन वाजतेपासून तुमच्यासाठी लेक्चर असतं तर लेक्चरला यायचं आणि आपल्या फ्रेंडला काय करायचं आहे लिंक पटकन कर शेअर करायची ठीक आहे चला बाय बाय अभ्यास करत राहा आणि उद्या पण दुपारी दोन वाजता आपलं लेक्चर होणार आहे ठीक आहे चला बाय हा चेतन जाध जाधव हो। तुमचं जे आन्सर आहे बघा तुम्ही काय विचारलं होतं की जीवनाचं लघुरूप आहे तर तुम्ही जे क्वेश्चन विचारलेला आहे त्याच्यामध्ये लघुरूप म्हणजे तुमचं जे काही ऑप्शन आहे त्याच्यामधलं सगळ्यात लघु रूप कोणतं आहे हे तुम्हाला विचारलं गेलं आणि त्याच्यामधलंच तुम्हाला आन्सर द्यायचा आहे ना ठीक आहे मी तुम्हाला आन्सर सांगते त्याचं तुम्हाला ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं होतं कवक विषाणू जीवाणू परजीवी हा ठीक आहे मग ह्याच्यातले लघुरूप काय विचारलं जीवनाचे सर्वाधिक सगळ्यात जास्त लघुरूप म्हणजे लहान रूप कोणतं आहे हे तुम्हाला विचारलं गेलेलं आहे ठीक आहे तर तुम्ही कवक कवक एक पेशी आहे का जीवाणू एक पेशी, का, एक पेशी का, आहे का विषाणू एक पेशीय आहे का त्याच्यानंतर अजून काय दिलेलं आहे त्याचं बघायचं आहे की काय एक पेशी आहे सर्वाधिक लघुरूप सगळ्यात जास्त सगळ्या पेक्षा काय आहे ते सगळ्यात जास्त बघायचं आहे ते तुमचं आन्सर असणार आहे जीवाणू तुमचं आन्सर येऊ शकतं मी तरी तुम्हाला सांगते परत एकदा ओके चला मग बाय बाय टेक केअर उद्या पण लेक्चरला दोन वाजता यायचं आहे सगळ्यांनी ठीक आहे